त्याच्यात मुसलमानचं नाव आहे, ख्रिश्चनचं नाव आहे, हिंदूंचं नाव आहे, जेजूपर्ची भारतांचं नाव आहे, अजित पवारांचं नाव आहे. कारण सगळे ज्यांच्या कारवाई होती तेच तिथले मंत्री नेऊन बनवलेत. असं कोण म्हणजे आता मुश्रीफ आहेत, भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेलांचे मतदान नाव येत होतं, ते आता केंद्र मंत्री होऊ शकतात. आमचे जे काही ज्यांना ईडीचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मुसलमानचं नाव आहे, ख्रिश्चनचं नाव आहे, हिंदूंचं नाव आहे, जेजूपर्ची भारतांचं नाव आहे, अजित पवारांचं नाव आहे, नवा मोदी या रीती आतच आहेत. असे काही लोकांची नावं आहेत की ज्यांना ईडी सरकार म्हणायचं का आता कुठे ईडी सरकार? आत्ताच मी म्हणत नाही, कारण प्रधानमंत्र्यांनी आरोप केला त्या लोकांच्या काही ना काही ते ॲक्शन्स अशा घेतल्या, ते या सगळ्या ॲक्शन्समधनं त्यांना कधी रिलीफ मिळतोय हे बघावं लागेल. आणि मग याच्यातलं नक्की अंडरस्टँडिंग काय होतं हे लोकांच्या समोर येईल, त्याची मी वाट बघतो.